आहोत. पुण्यामध्ये 32 पोलीस स्टेशन आहे, त्यापैकी आज 24 पोलीस स्टेशनमध्ये बालस्नेहीचं उद्घाटन झालं आणि 8 पोलीस स्टेशन पुढच्या एक महिन्यामध्ये आपण पूर्ण करणार आहोत होत आहे. महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी हे सुरू होत आहे आणि पुण्यामध्ये आहे. आणि त्यासाठी जे ऑर्फन चिल्ड्रन आहे, स्ट्रीट चिल्ड्रन आहे, जे वीकर सेक्शन्स, जे पुअर चिल्ड्रन आहे, त्याच्यासाठी भरपूर सहयोग मिळणार. क्राईमच्या मार्गाने आपण त्यांना मनाचा परिवर्तन करून रेग्युलर मेनस्ट्रीममध्ये त्यांना येऊन जे त्यांना शिकायला पाहिजे, त्यांना बाकी काहीतरी रोजगार धंदा करायला पाहिजे, त्याच्यावर ते ऑलरेडी काम चालू आहे. ते एकदम फ्युचरिस्टिक प्रोजेक्ट आहे आणि आता पायलट प्रोजेक्ट ते सॅम्पलवर 6 ठिकाणी सुरू होत आहे 6 शहरामध्ये आणि मला वाटतं की पुढे ते वाढत राहणार. संपर्क करतील आमचे जो हो फॉर चिल्ड्रन चे ते लोक ॲडव्हर्टाईज करणार, त्यांचा जो नंबर ते संपर्क करणार ते लोक. सर, यापूर्वी झालेलं आहे पण बालस्नेही कक्षाचं उद्घाटन होतं, एक चांगली गोष्ट आहे. पुन्हा एक फिरती गाडी सुरू होते मुलांसाठी रस्त्यावरची, काय आणखीन उपक्रम नाही? ते उपक्रम हो फॉर चिल्ड्रन फाउंडेशन आणि महाराष्ट्र पोलीस हे आपण मिळून से करत आहोत. पुण्यामध्ये 32 पोलीस स्टेशन आहे, त्यापैकी आज 24 पोलीस स्टेशनमध्ये बालस्नेहीचं उद्घाटन झालं आणि 8 पोलीस स्टेशन पुढच्या एक महिन्यामध्ये आपण पूर्ण करणार आहोत. मुलासाठी हे जो आहे एक उपक्रम आहे आणि स्तुतनीय उपक्रम आहे आणि हे फिरती कक्षसुद्धा आज आपण इथे जे पुण्यासाठी एक सॅम्पलवर आपण जे सुरू होत आहे, महाराष्ट्रामध्ये 6 ठिकाणी हे सुरू होत आहे आणि पुण्यामध्ये आहे. आणि त्यासाठी जे ऑर्फन चिल्ड्रन आहे, स्ट्रीट चिल्ड्रन आहे, जे वीकर सेक्शन्स, जे पुअर चिल्ड्रन आहे, त्याच्यासाठी भरपूर सहयोग मिळणार आणि चांगला रास्ता मार्गावर त्यांना आपण परिवर्तनमध्ये पूर्ण परिवर्तन करू शकतो. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या आणि पोलीस खात्याच्या आणि एनजीओच्या होप फॉर चिल्ड्रन फाउंडेशनचा एक चांगला उपक्रम आहे. सर, या गाडीत काय वेगळं असणार आहे आणि कसा फायदा होईल? ते आता स्ट्रीट चिल्ड्रेन आणि ऑर्फन चिल्ड्रेनसाठी हे आपण करत आहोत आणि त्याच्या एक फिरती गाडी आहे, ते फिरत राहणार आणि भरपूर ठिकाणी आपण पाहतो हे देशामध्ये लोकसंख्यासुद्धा जास्त आहे आणि इथे नीट बेस्ड आणि ज्यांच्याकडे जे वीकर सेक्शन्स ऑफ द सोसायटीचे जो लोक मुलं आहेत त्यांचा भरपूर फायदा त्याच्यामध्ये मिळणार. सर, किती गाड्या आहेत आपल्याकडे अशा आणि आता हे आता 6 ठिकाणी आपण सुरू झालेली आहे. त्यांच्यासाठी राहणार. विशेष करून सर, हल्ली बाल गुन्हेगारीमध्ये खूप प्रमाण वाढले, मेन कुठेतरी हे याला एक ज्याला आपण पुनर्वसन म्हणू किंवा हे एकदम लहान मुलासाठी आहे. ते जे गुन्हेगारीचे जो मुलं होते ते जास्त एजचे असतात, ते नॉर्मली 15-16 वर असतात, ते 15-16 वर जे ज्युव्हेनाइल्स आपण डेलिंक्वेंट म्हणतो ते आपण वेगळा ते उपक्रम आपण करतच आहोत. पुण्य परिवर्तन नामचा उपक्रम आहे जिथे आपण काउन्सिलिंग करतो त्यांना आणि जे स्कूल्समध्ये 8वी कक्षाच्या नंतरचे जो आहे 8वी कक्षा ज्युनियर कॉलेजेस त्यांना आपण काउन्सिलिंग करून ते क्राईमच्या मार्गाने आपण त्यांना मनाचा परिवर्तन करून रेग्युलर मेनस्ट्रीममध्ये त्यांना येऊन जे त्यांना शिकायला पाहिजे, त्यांना बाकी काहीतरी रोजगार धंदा करायला पाहिजे, त्याच्यावर ते ऑलरेडी काम चालू आहे. परिवर्तन आमचा जो उपक्रम आहे, हे जो लहान मुलं आहे ते एकदम 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष त्याच्यासाठी एक त्यांना आपण काउन्सिलिंग आणि ते लोक त्यांना हँडल करणार त्यांना. त्याच्यासाठी हा फायदा